बार मध्ये नासणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याचा घामाचा पैसा आहे, शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाही आहे, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत, पैसे मागतायत. आणि म्हणून 1000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या BDO मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथे जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ. रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही. आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य BDO मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमवलेला देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढा पैसा आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये. कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर माय बापा गरीबाचं काम कोण करणार. अरे गरीबाला कोण वाली आहे. एकतर सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.